आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पर्यावरण पूरक दिवाळीसाठी वस्त्रनगरी सरसावली. बेळगावी मातीपासून विविध वस्तूंची निर्मिती. उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मातीपासून पर्यावरणपूरक विविध वस्तूंची निर्मिती आणि विक्री करून पर्यावरण संगोपन आणि विकासाचा प्रयत्न वस्त्रनगरी इचलकरंजीतील कुंभार समाजाकडून होताना दिसते. प्लास्टिक बंदीनंतर आता पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करण्यासाठी विविध पातळीवर मोठे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे आता यंदाचा दीपावली सण देखील पर्यावरणपूरक होण्याच्या हेतूने प्रबोधन होताना दिसत आहे आणि हेच पर्यावरण संरक्षण आणि वृद्धीचं काम पारंपरिक कुंभार समाज आजवर करत आले. मातीपासून विविध प्रकारच्या उपयोगी आकर्षक अशा अनेक वस्तू आज बाजारात उपलब्ध आहेत. एरवी उन्हाळ्यात माठ बनवले जातात आणि तेच आपल्या परिचयाचे आहे. मात्र आज मातीपासून अनेक विविध वस्तू बनवल्या जात असून बाजारातही त्याला चांगली मागणी आहे. पर्यावरणपूरक वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढलाय. करतो आणि वर्षभरामध्ये गणेश मूर्ती, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, परत मावळे, पणत्या असे काम आम्ही करतो आणि या कामाला प्रतिसाद आहे लोकांचा. आणि असे शिवाजी महाराजांच्या मूर्त्या सुद्धा आमच्या इथे बनवल्या जातात आणि लोकांनी या मातीच्या पणत्या वापराव्यात. हे प्रदूषण होत नाही मातीच्या पणत्याने आणि चांगल्या आहेत वापरण्यात, त्यामुळे लोकांनी या वापराव्यात या मी विनंती लोकांना करतो. येथील जुना चंदूर रोड परिसरातील लोहार गल्लीत राहणाऱ्या सदाशिव कुंभार आणि मिथुन ठाणेकर यांनी बेळगावी मातीपासून पंती, उदाने, पाणी बाटली, घंटी, चहा कप, पाण्याचा जग, फुलदाणी, मोठी पंती, लोटके यासह दैनंदिन वापरातील उपयोगी कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यावर मोठा भर दिला आहे. समाजात पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टिकच्या वस्तूंना बगल देऊन मातीच्याच वस्तू वापरता याव्यात यासाठी आग्रही भूमिका घेऊन प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या अपार मेहनतीच्या कष्टातून दिसत आहे. त्यांनी मातीपासून बनवलेल्या पंती व अन्य वस्तू आता विक्रीसाठी बाजारपेठेत निर्यात होऊ लागले आहेत. त्यांना बाजारपेठेत चांगली मागणीही वाढत चालली आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचं हे साधन आता पर्यावरणपूरक दीपावली सण साजरा करण्याच्या कार्याला मोठा हातभार लागणारं ठरत आहे. या कामातून त्यांना चांगली आर्थिक कमाईही होणार असल्याचं त्यांचे अख्खं कुटुंबच आता रात्रंदिवस या कामात गुंतलं आहे. इचलकरंजीहून महानकर न्यूजसाठी सागर बांदार.